शिरगाव तालुक्यातील झाडेगाव येथे 30 डिसेंबरपासून ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायणाचे आयोजन केलेले असून या ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्यात 60 पारायणकर्ते मंडळींनी सहभाग घेतलेला आहे. पारायणकर्त्यांमध्ये स्त्रियांची संख्या जास्त आहे. ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्याचे सप्ताहाचे आयोजन असून व्यासपीठाचे नेतृत्व हे हरिभक्त पारायण शिवशंकर महाराज माळी व प्रल्हाद माळी हे करीत आहेत. या सप्ताहाचे 7 दिवस दररोज गावामधून अन्नदान होत आहे व दररोज रात्री 8 ते 10 नामवंत महाराजांची कीर्तन होत असून बहादुरा मानेगाव निंबी या गावातील टाळकरी मंडळीचे सहकार्य लाभलेले आहे. त्यामुळे गावातील वातावरण हे भक्तिमय झालेले आहे. MCN न्यूज मराठी करिता रवी शेगोकार शेगाव. आमच्या इथं 25 वर्षापासून पारायण सोहळा चालू आहे. सुरळीत आहे. पहिले सुरुवातीला आमच्या इथं महिला थोड्या होत्या. आता आमच्या इथं 50-60 महिला पारायणाने बसतात. आमच्या गावात अन्नदान पण दररोज 7 दिवस सप्ताह असते दररोज खूप होते. आमचं गाव आता ज्ञानेश्वरी पारायण याच्यात खूपच हे झालं होतं. अन्नदान एवढं करतात की 8 दिवस कधी कशाची कमी नाही. आमच्या गावात जास्त धार्मिक होऊन राहिलं. आमच्या मिश्राच्या कार्यक्रमापासून आमच्या इथल्या महिला खूपच पारायणाने बसलेल्या आहेत. जन्मभूमी गावामध्ये गेल्या 35 वर्षापासून ज्ञानेश्वरी पारायण या श्री नेतृत्व अथवा मदंगाचं काम सगळं अशा प्रकारे आपल्या हातून भगवान परमात्मा माझ्या हातून करून घेत आहे. हे गावाचे अत्यंत उपकार माझ्यावर आहेत आणि गावकऱ्यांचा मी सतत ऋणी राहील. भगवान परमात्मा माझी सेवा करून घेत आहेत. ही सेवा अखंड त्यांनी करून घेत राहावी हे मी ईश्वर चरणी प्रार्थना करतो. गेल्या 88-87 पासून कीर्तनाला आरंभ केलेला आहे. मी संस्थेमध्ये 4 वर्षे काढून आळंदीला जयराम बाबा भोसले शिंदवेड या ठिकाणी माझी डिग्री मागून विद्याभ्यास केला. ज्ञानेश्वरी विचारसागर वृत्ती प्रभाकर पंचदशी निवृत्ती बाबा भक्ते महानिदांताचार्य वैकुंठवासी मारुती बाबा कुरेकर यांच्याकडे अध्ययन केलं. पाटण बाबा वैद्य रामभाऊ महाराज माने हे माझे अशा प्रकारचे गुरुवर्य आहेत. यांच्याकडे मी अध्ययन करून आज या व्यासपीठावर आपल्या गावातला कार्यक्रम चालवित आहे आणि इतर पण महाराष्ट्रात पश्चिम महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्र काय मराठवाडा विदर्भ सगळीकडे कार्यक्रम चालू असतात आणि भगवान परमात्मा माझ्याकडून घेऊन घेत आहे. जवळजवळ आज 50-52-53 वय माझं झालेलं आहे. पण 53 वयात अजूनही 70 वर्षापर्यंत भगवान सेवा करून घेतील ही मला माझ्या जीवा आत्म्याची खात्री आहे. म्हणून अशी सेवा घडत राहो ही ईश्वर चरणी प्रार्थना.